हॅलो एव्हरीवन, दिस इज सात्विक तायडे अँड यू आर वॉचिंग सात्विक व्लॉग्स. तर आजचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि खूप नवीन वेगळ्या जागेचा व्लॉग आहे. जसं ठाण्यात आता न्यूली इस्कॉन टेम्पल बनलंय, तर मी आज तिथे झालोय. कालच हे बनलंय, इथे बघू शकता तुम्ही, मागे माझ्या टेम्पल आहे आणि हे कालच ओपन झालंय आणि मी आज आलो इथे रेकॉर्ड करण्यासाठी. तर हे खूपच खूप पीसफुल, खूप शांत वातावरण आहे इथे आणि खूप मस्त वाटतंय. मी तुम्हाला सगळ्याचं दाखवेल. सराउंडिंग किती छान वाटतंय. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ह्या गेटमधून इथून एंट्री आहे. आता संध्याकाळचे 4:30 हा इथला गेट ओपन होतो संध्याकाळी. आणि हे आहे मंदिर, तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे. स्ट्रक्चर आणि सगळंच खूप छान आहे. आतला इंटिरियर मी तुम्हाला दाखवतो. बाहेरचा स्पेस एवढा छान आहे, इथे गार्डन एवढं मस्त तयार केलंय. इथे बघू शकता आता तुम्ही, लायन आहे इथे, गोरिला अॅनिमल्स, एलिफंट आहे. मंदिराच्या अगदी बाहेर असं गार्डन आहे, फ्लावर्स लावलेत मस्त मस्त. असे इन्स्टॉलेशन आहेत मध्ये, किती छान वाटतंय. इथे वातावरण एवढं प्रसन्न आहे. आणि दिस इज द फ्रंट व्ह्यू. वरती जाऊया आता आपण आतला एम्बियन्स बघायला. या पिलरचं स्ट्रक्चर बघा तुम्ही, किती सुंदर आहे. संध्याकाळी 6:30 इथे आरती होते, तर जर तुम्हाला जमणं असेल तुम्ही त्यावेळेत येऊ शकता. मंदिराच्या समोर पण इथे असे इन्स्टॉलेशन्स आहेत, आपण तिथे पण जाऊया. मंदिराच्या खाली तिथे असं गार्डन सारखा एरिया ना, तिथे इन्स्टॉलेशन्स आहेत. मस्त थंड हवा येते. इथे तुम्ही मस्त फोटोज इथे काढू शकता. लोकेशन ऍक्च्युअली खूप छान आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो इथे यायचं कसं. तर मी तर आलो, माझ्या घर मी ठाण्याला राहतो, मी लोकमान्यावरून सरळ रिक्षा पकडली आणि गुगलवरती लोकेशन टाकलं, कारण की मलाही इथे एक्झॅक्टली कसं यायचं माहिती नाही. आणि हे न्यूली ओपन झाल्यामुळे जास्त काही मला असे रिव्ह्यूज किंवा कुठे व्हिडिओज बघून आयडिया पण नव्हती की एक्झॅक्टली कुठे. फक्त लोकेशनवर लिहून देत होतं पिरामल बैकुंठ असं टाईपमध्ये काहीतरी मला लोकेशन लिहून देत होतं. मी त्यावरती जायचं असं ठरवलं. आता फिक्स मलाही माहिती नव्हतं की कुठे जायचं आहे. तर मग मी बसलो रिक्षात, लोकेशन टाकलं आणि आलो, निघालो सरळ. आणि एकदमच 15 मिनिटाच्या ट्रॅव्हल करूनच मी लगेच इथे पोचलो. पण जस्ट मी पोचलो काही 4:20 मी पोचलो असेल आणि 4:30 हे ओपन पण झाले लगेच. एक्झॅक्ट लोकेशन आता तुम्हाला सांगायचं झालं तर ते असं होणार की पिरामल बैकुंठ सोसायटी, हाऊसिंग सोसायटी. असं तुम्ही काही कोणालाही सांगितलं इथे आजूबाजूला रिक्षावाल्यांना किंवा गुगलवरती लोकेशन जरी टाकलात तरी तुम्ही व्यवस्थित इथे पोहोचू शकता. काही जास्त डिफिकल्ट नाही आहे, मोठा रस्ता नाही आहे. मोठा रस्ता म्हणजे रस्ता खूप चांगला आहे, अजिबात लाईक खराब नाही आहे, रस्ता खराब नाही आहे. जशी छोटी वाट नाही आहे, खड्डे ते नाही आहे, तसाला खूप चांगला रस्ता आहे. जर तुम्हाला पण हे सगळं अनुभवायचं असेल तर नक्कीच या, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत प्लॅन बनवा. एक्झॅक्ट टाईम सांगायचा झाला तर सकाळी
सात ते दुपारी एक पर्यंत, आणि त्यानंतर इथे मध्ये मंदिर बंद असतं, त्यानंतर डायरेक्ट साडेचार ते रात्री नऊला क्लोज होणार. सो या तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की या इथे, नक्की व्हिजिट करा. मी हा छोटासा ब्लॉग संपवतो. ओके बाय. दिस इज सात्विक ताडे, यू आर वॉचिंग सात्विक ब्लॉग्स.